राज्य पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष ने अपने पद का इस्तीफा दिया है। इसके लिए सरकार के मंत्री जिम्मेदार है, यह बात पूर्व विधायक हरिबाबू राठौर ने कही है। उन्होंने कहा कि ओबीसी के स्थिति के लिए छगन भुजबल जिम्मेदार है। उन्होंने आगे कहा कि जरांगी की स्थिति के लिए भी छगन भुजबल ही जिम्मेदार है। मराठाला आरक्षण देता येईल, ओबीसीला धक्का लागणार नाही असा फॉर्म्युला आपण गेले मी 2016-18 आणि आजही सांगतो आहे। महाराष्ट्रामध्ये काही समाज घटक असा आहे की ज्यांना अजूनही आरक्षण मिळाले नाही त्यांनाही आरक्षण देता येईल। मी थोडक्यात ज्यांना भीती आहे आणि सरकारला ज्यांची भीती आहे ओबीसीची त्यांच्या संदर्भात सुद्धा मी सांगू इच्छितो की हे जे आरक्षण आहे त्याचं सब कॅटेगरीशन करायचं आहे। मी त्याच्यातला अंश सांगतो, आज विमुक्त समाज जो आहे त्यांना 3% आरक्षण आहे, त्याचं 4% करता येईल। जो भटका समाज आहे त्यांना 2.5% आरक्षण आहे, त्यांना 3% करता येईल। आणि धनगर समाजाला जे 3.5% आरक्षण आहे त्याला 4% आरक्षण करता येईल। आणि जो 12 बलुतेदार समाज आहे, नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार, त्यांना सुद्धा 3% आरक्षण वेगळं त्यांची मागणी आहे ते पण देता येईल। अशा पद्धतीने आरक्षणाची फेररचना करून त्यामध्ये कुणबी मराठा आणि देवा पाटील यांनासुद्धा वेगळं आरक्षण देता येईल, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाची बिकट परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्क काढता येईल। हेच मला सांगायचं आहे। मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी फक्त 15 मिनिट मला द्यावं। 15 मिनिटामध्ये हे आरक्षण काय आहे, सब कॅटेगरीशन काय आहे, रोहिणी आयोग काय आहे, हे आपण जनतेसमोर आणू आणि सामंजस्याने हा प्रश्न महाराष्ट्रातला निश्चित सुटेल, लवकरच सुटेल, 24 तारखेच्या आज सुटेल। आणि जरांगे पाटीलांना या निमित्ताने मी धन्यवाद देईल की त्यांनी ओबीसीना जागवलं आहे आणि त्यांनी मराठा समाजाला सुद्धा जागा केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांना लाख लाख धन्यवाद देईल। आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की सगळ्यांना आरक्षण मिळेल। आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आपण सामंजस्याने एकोप्याने आपण सोडू। मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, एक शेर सांगायचं आहे मला, झोपडी और बंगलो का मुकद्दर फूट जाएगा, झोपडी और मुकद्दर और बंगलो का मुकद्दर फूट जाएगा, अगर ये ओबीसी और मराठा का अगर ये ओबीसी और मराठा के रिश्ते टूट जाएंगे, अगर ये रिश्ते टूट जाएंगे तो महाराष्ट्र भी बिखर जाएगा। धन्यवाद।